नमस्कार, मी अमरीन खान, एडीएम बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्मार्ट सिटी तर्फे आजपासून महिलांसाठी विशेष बसचे नियोजन. गायरान धारक व मुस्लिम आरक्षण विषयावर 22 पक्ष संघटनांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. आता सविस्तर बातम्या. औरंगाबाद स्मार्ट सिटी बस विभागातर्फे औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गावर महिलांसाठी विशेष बस सेवा बुधवारी दिनांक 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी बस विभागातर्फे औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गावर महिलांसाठी विशेष बस सेवेचे बुधवारी दिनांक 1 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता मुकुंदवाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोवर उद्घाटन करण्यात येईल. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी बस विभागाने पहिल्यांदाच फक्त महिलांकरिता विशेष बस चालवण्याचे निर्णय घेतले आहे. त्यानुसार बुधवारी औरंगपुरा ते चिकलठाणा या मार्गावर महिला प्रवाशांकरिता विशेष बस सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही बस सकाळी 9:30 वाजेपासून 6:30 वाजेपर्यंत या मार्गावर उपलब्ध राहील. दररोज औरंगपुरा ते चिकलठाण्यापर्यंत तर चिकलठाणा ते औरंगपुरा 5-5 फेऱ्या असणार आहेत. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्यात G20 अंतर्गत विमेन 20 महत्वाच्या बैठका होणार आहे. या बैठकांमध्ये महिलांच्या नेतृत्वात विकास कसे घडू शकतो यासाठी धोरणात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर एक सांकेतिक पाऊल म्हणून या बस सेवेची सुरुवात करण्यात येत आहे अशी माहिती स्मार्ट शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनीकर यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. गायरान धारक व मुस्लिम आरक्षण या विषयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तब्बल 22 पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याचे नेतृत्व BRSP अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने आणि साजिद पाशा यांनी केले. गायरान धारक व मुस्लिम आरक्षण या विषयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सकाळी जुबली पार्क येथे BRSP आझाद NGO यांच्यासह तब्बल 22 विविध पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित जमले होते. जुबली पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून महामोर्चाला शिस्तीत सुरुवात करण्यात आली. या महामोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. मोर्चा जुबली पार्क येथून आमखास मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर येऊन धडकला. त्यानंतर एका शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. यावेळी BRSP अध्यक्ष डॉ. सुरेश माने, आझाद NGO अध्यक्ष साजिद पाशा, अरविंद कांबळे, अब्दुल अजीज, एकनाथ बत्तीसे, विजय शिंगारे, आरएफ शेख, अनामी मोरे, फैसल खान आदींची उपस्थिती होती. सदर महामोर्चाला 22 पक्ष संघटनांनी सहभाग नोंदवला होता. सदर महामोर्चामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांनी एडियन सोबत बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. आझाद यांची औरंगाबाद की ओर से हम लोगों ने इनको पूरी तरीके से पाठिंबा दिया है. हमारी मांग यह है कि 5% आरक्षण जो हाईकोर्ट ने ऑर्डर दिया है तो वो ऑर्डर के एतबार से उसका इम्प्लीमेंटेशन होना चाहिए. अन्य सरकार आई और गई लेकिन मुसलमानों पर सिर्फ वोट बैंक के लिए बड़े अफसोस की बात है. और हमारी यह मांग है कि 5-6 महीने के अंदर अगर से ये सरकार ने हमें कुछ 6 महीने का अल्टीमेशन दे रहे हैं कि अगर ने वो हाईकोर्ट का इम्प्लीमेंटेशन अगर से नहीं किया पूरे औरंगाबाद जिले ही नहीं बल्कि पूरे राज्य भर में एक बहुत बड़ा आंदोलन खड़े करेंगे. हर एक डिस्ट्रिक्ट वाइज से करेंगे. हर मुस्लिम संगठन को हर पार्टी वालों को इसके साथ में इन्वॉल्व करके एक बहुत बड़ा महामोर्चा रखेंगे और उसके लिए हम हर तरीके से रास्ते पे उतरने के लिए हम लोग तैयार हैं. राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारला आम्ही सांगतोय की या देशातला अतिक्रमणधारक या देशातला शेतकरी शेतमजूर हा देखील माणूस आहे. तुम्ही यांना त्यांच्या जमिनीवर हाकलून उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र करताय. तुम्ही जर या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं येणाऱ्या काळामध्ये हेच शेतकरी हेच शेतमजूर हेच अतिक्रमणधारक तुम्हाला उद्ध्वस्त करतील.
या ठिकाणी महाराष्ट्रातली एक गुंडाच नाही तर आमच्या अतिक्रमण धारक्याची एक इंचही जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही. ही जमीन शिंदे फडणवीसच्या बापाची नाही, ही जमीन नरेंद्र मोदीच्या बापाची नाही, ही जमीन माझ्या शेतकरी बांधवाच्या बापाची आहे. म्हणून ही जमीन आम्ही कदापि सोडायला तयार नाही. आमचा जीव गेला तरी 72 परंतु या जमिनी सोडणार नाही. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की तात्काळ आमच्या सर्व अतिक्रमण धारकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क द्या, मुस्लिमांना आरक्षण लागू करा, मराठवाड्याचा आर्थिक विकास करा, हीच मागणी आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन जन आंदोलन होईल आणि हे जन आंदोलन झाल्यावर या सरकारला सळो की पळो करेल. धन्यवाद. गरीब आणि गरजूंना हक्काचे घर असावे यासाठी शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रमाई घरकुल योजनेला जिल्हा परिषदेच्या प्रशासक काळात सुरुंग लागल्याचे पाहायला मिळत आहे. 7000 जवळपास टार्गेट असताना एक घर पूर्ण होत असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रशासनाच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वर्गातील लोकांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रमाई आवास योजना सुरू केली आहे. या रमाई घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. 2021-22 मध्ये जिल्हा परिषदला ग्रामीण भागात 6877 घरे बांधण्याचे टार्गेट दिले असून आतापर्यंत विभागाकडून 3253 घरांनाच ऑनलाईन मंजुरी देण्यात आली आहे. तर या मंजूर केलेल्या घरकुलातील फक्त एकच घर आतापर्यंत पूर्ण झाले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गरीब आणि गरजूंना हक्काचे घर असावे यासाठी शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रमाई घरकुल योजनेला जिल्हा परिषदेच्या प्रशासक काळात सुरंग लागल्याचे पाहायला मिळत आहे. 7000 जवळपास टार्गेट असताना एक घर पूर्ण होत असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासकांच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन गरिबांची घरे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी इच्छा सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 3004 लाभार्थ्यांना पहिला हप्ता नाही. रमाई आवास योजनेतील 6877 घरांपैकी 3253 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी त्यातील फक्त 249 लाभार्थ्यांनाच पहिला हप्ता देण्यात आला आहे. मंजुरी दिलेल्या 3004 लाभार्थी अद्यापही पहिल्या हप्त्यापासून वंचित असून याला BDO आणि संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद पाठीशी घालून घरकुल लाभार्थ्यांचे नुकसान करत असल्याचा आरोप सामान्य नागरिकांकडून होत आहे. देवगिरी महाविद्यालयातील प्राध्यापक पांडुरंग घोटकर यांना केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीतर्फे संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल 2019 वर्षातील पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. खरं मनापासून आनंद होतो की मी एक चांगल्या ठिकाणी इथं काम करत असताना चांगल्या ठिकाणी येऊन मला तर बाकीचे पुरस्कार मिळाले सर्व झाले, परंतु मी देवगिरी कॉलेजमध्ये काम करत असताना माझ्या जिल्ह्यात औरंगाबाद जिल्ह्यामधून हा पुरस्कार देवगिरी कॉलेजमधनं जो जाहीर झाला आहे हा मनापासून खूप आनंद होतो की एक सेवा करत असताना हा पुरस्कार मिळाला. कारण मिळतो कधी कधी काय बिन हात जातो, पाय जातो, डोळे जातात, काही कामाला येत नाही, परंतु हे काम करता करता मला जो हा पुरस्कार देवगिरी कॉलेजमध्ये काम करत असताना जो मिळाला हा आनंद माझ्या मरेपर्यंत माझ्या आयुष्यात हा राहील. आणि दुसरी गोष्ट, हा माझा नसून माझ्या सर्व लोककलावंतांचा, जे माझे गुरु मार्गदर्शक जे होते हा त्यांचाही सन्मान आहे. कारण त्यांनी मला असं काही मला घडवलं की खूप त्यांनी बिचारीने वेळोवेळी सकाळपासून तर 4-4 मेहनत घेतली माझ्याकडनं, अशी प्रॅक्टिस करायचं, असं करायचं, असं वाजवायचं, असं करायचं, असे माझे गुरु मला चांगले लाभल्यामुळं आणि माझ्या आईवडिलांचा. आणि खरोखर इथं मी मला काहीच वाटत नाही की मी या देवगिरी कॉलेजमध्ये असल्यामुळे
आमचे हर्षांना, सतीश भाऊ, केजनकर सर, इतकं यांचं माझ्यावर प्रेम आहे शेलात आहे की हे लोक माझे वेळोवेळी चौकशी करतात, भाऊ कसे आहे, काय आहे, काय नाही. माझी खूप चांगली इथं व्यवस्था केलेली आहे कॉलेजनी, राहण्याची, खाण्याची, म्हणजे मला कुठलीही दुःख नाही. मला, मी म्हणतो ना, खूप मला इतका मनापासून आनंद झालेला आहे की ह्या पुरस्काराचा. अजून बाकीचं मला काही जास्त बोलता येत नाही, कारण माझ्या हातात ढोलकी असती तर मी जास्त बोलू शकलो असतो. त्या पुरेच्या ताई काय त्यांच्या अध्यक्ष ज्या संगीत नाटकाचे आहे, त्यांनाही त्यांचाही मी खूप सन्मान करतो. माझ्यासारख्या कलावंताची त्यांनी दखल घेतली आणि हा पुरस्कार मला जाहीर केल्याबद्दल मी तर मला चांगल्या ठिकाणी असताना, काम करत असताना, देवगिरी कॉलेजला काम करत असताना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, याचा मनापासून मला आनंद. CSMT मुंबई ही विशेष रेल्वे प्रवासाच्या काही तास आधी रात्री 8 वाजेऐवजी 6 तास उशिराने 2:02 रवाना होणार असल्याचे मेसेज प्रवाशांना पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात रेल्वे आज सकाळी 7 रवाना झाली. संपूर्ण प्रवासाचे नियोजनच विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. मध्य रेल्वे मराठवाड्यावर अन्याय करते अशी नेहमीच ओरड होते. आता मध्य रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांची थट्टाच केल्याचा प्रकार सोमवारी घडला. औरंगाबाद CSMT मुंबई ही विशेष रेल्वे प्रवासाच्या काही तास आधी रात्री 8 वाजेऐवजी 6 तास उशिराने 2:02 रवाना होणार असल्याचे मेसेज प्रवाशांना पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात रेल्वे आज सकाळी 7 रवाना झाली. संपूर्ण प्रवासाचे नियोजनच विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ट्रेन्स ऑन डिमांड श्रेणीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या जाहीर केल्या. यात औरंगाबाद CSMT मुंबई विशेष रेल्वे सोमवारी रात्री 8 सोडण्यात येणार होती. सलग सुट्ट्यांमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेचे आरक्षण फुल होते. या विशेष रेल्वेमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आधार मिळाला. परंतु प्रवासाच्या काही तास आधीच रेल्वे सुटण्याचे वेळ बदलल्याचे मेसेज प्रवाशांना येऊन धडकले. अनेक प्रवासी स्टेशनवर पोहोचले होते तर काही रस्त्यात होते. या विशेष रेल्वेसाठी मुंबईहून रिकामी रेल्वे येणार होती, परंतु ऐनवेळी सिकंदराबादहून जवळपास 17 बोगींची रिकामी रेल्वे मागवण्याची वेळ ओढावल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. ही विशेष रेल्वे रात्री 8 रवाना झाल्यानंतर 3:50 मुंबईला पोहोचणार होती. त्यामुळे मुंबईत जाऊन प्रवाशांना नियमित कामे करता येणार होती, परंतु वेळ बदलली आणि मुंबई पोहोचण्याच्या वेळेपेक्षाही 3 तास नंतर सकाळी 7 ही रेल्वे औरंगाबादहून रवाना झाली. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर सर सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार असून चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअलर्स प्रायव्हेट लिमिटेड येथील यंत्रणा सज्ज झाली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअलर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून 1 फेब्रुवारी रोजी मतमोजणीच्या ठिकाणीच दुसरे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षक मतदारसंघासाठी औरंगाबाद विभागातील 8 जिल्ह्यात 53,257 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअलर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड येथे होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 56 टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी 700 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची सुरुवात सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे. सुरुवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल. त्यानंतर 25 मतपत्रिकेचा एक गठ्ठा
याप्रमाणे सर्व मतपत्रिकांचे सरमिसळ करण्यात येईल. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी 1000 मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मताप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल. मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष, केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे. तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधींनी यांनी देखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थांबावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिया उल उलूम प्राथमिक शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिया उल उलूम प्राथमिक शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता 1 ते 4 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता, शैक्षणिक गुणवत्ता, आई वडिलांचे आदर या विषयांवर कार्यक्रम सादर केले. हा कार्यक्रम वर्ग शिक्षिका यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफार कादरी हे होते तर मुख्याध्यापक नसीर आंबेकर यांनी उपस्थित प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच कार्यक्रमामध्ये पालकवर्गाचाही खूप मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. टीचर्सने अपनी अपनी जमातों के तमाम तुलबा का उसमें जो तो हिस्सा लेकर काफ़ी जो तो मेहनत की और अपनी कारकर्दगी का इजहार किया और उसी के साथ साथ सरपरस्तों ने भी अपने बच्चों को अच्छी तरह जो तो एक्टिविटीज़ सिखा कर ड्रेसिंग के साथ मदरसा जो तो भिजाया और प्रोग्राम में जो तो शिरकत की. तमाम सरपरस्तों ने इस हिस्से में जो तो प्रोग्राम को कामयाब करने के लिए जो हिस्सा लिया मैं उनका भी जो तो शुक्रिया अदा करता हूँ. और तमाम सरपरस्त, तमाम जो तो असातेजा, तमाम टीचर्स और तमाम बच्चों को नेक ख्वाहिशात जो तो देता हूँ और योम जमहूरिया की मुबारकबाद पेश करता हूँ. आज हमने वतन के ऊपर हुब्बुल वतनी, वतन के गीत के तौर पे पेश किया गया और आज बेटी के मामले में जो गीत पेश किया गया कि आज बेटी की अहमियत क्या है, लड़की की अहमियत क्या है, उसी तरह तालीम की अहमियत, दीन की तालीम की अहमियत और आजकल के जो हालात चल रहे हैं इस पर बच्चों ने अपनी अदाकारी के ज़रिए अक्कासी करके पेश किया गया जो काबिल तारीफ था. जियाउलूम बॉयज़ प्राइमरी स्कूल के जानिब से एनुअल सोशल डे यूम जमहूरिया की तकरीबात मनाई गई. स्कूल के हेडमास्टर नसीर अहमद अम्बेकर, उनके तमाम स्टाफ ने बहुत मेहनत जाप फिशानी से काम किया. बच्चों के रंगारंग प्रोग्राम हुए, बच्चों में जो सलाहियतें हैं उसका मुजाहरा हुआ. मुझे कहते हुए खुशी होती है कि ये प्राइमरी स्कूल के हेडमास्टर और उनका स्टाफ बहुत मेहनत से काम कर रहे हैं. सरपरस्तों ने भी इसका फ़ायदा उठाना चाहिए. और अब की बार तकरीब में मैंने देखा बच्चों की सलाहियत में बहुत इजाफा हुआ, इसलिए एक बार मैं हमारे हेडमास्टर साहब नसीर अहमद अम्बेकर, तमाम स्टाफ मेंबर्स को दिल की गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूं. उम्मीद करता हूं इसी तरह से वो काम करते रहेंगे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षेसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षेसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली असून ही परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान आयोजित केली जाणार आहे. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू असेल. ही परीक्षा 200 गुणांची असणार आहे. अभियोग्यतेत 120 प्रश्न
120 गुणांसाठी असतील. बुद्धिमत्ता घटकात 80 गुणांसाठी 80 प्रश्न असणार असून 200 गुणांसाठी 120 मिनिटाचा वेळ असणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेश पत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर 15 फेब्रुवारी पासून उपलब्ध होतील. परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अडचणी असल्यास परीक्षा परिषदेने ईमेल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. वंदे भारत ट्रेन औरंगाबाद ते दिल्लीसह मुंबई जयपूर या मार्गाने सोडण्यात यावी या मागणीचे पत्र अमित जैन विकास प्रतिष्ठानाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले आहे. 74 रिपब्लिकन डे 3 दिन पहले हमने मनाया है और मैं शहर का रहने वाला हूँ. ये मराठवाड़ा की राजधानी है औरंगाबाद. मैं पूरी दुनिया घूमता हूँ, हर शहर में जाके आता हूँ, देखता हूँ कि हर शहर डेवलप हो रहा. लेकिन जब मैं अपने शहर में आता हूँ तो मुझे अफसोस होता है. मैं प्रधानमंत्री से ये मांग कर रहा हूँ, ये जो है पर्यटक की राजधानी है, टूरिज़्म की राजधानी है औरंगाबाद शहर. यहाँ एलोरा है, अजंता है, दीदी का मकबरा है, पंचक की है, घृष्णेश्वर टेम्पल है, संत एकनाथ की जो है ये पालकी यहाँ से जाती आती है पठान में. कई ऐसे है, सुधी मंजन है, जहाँ टूरिज़्म के बड़े बड़े स्पॉट्स हैं, जहाँ ऊना में जाके सारे लोग फिल्म की शूटिंग करते हैं. हमारा शहर तो ऐसा है कि एक नहीं कई नगीने हैं हमारे शहर. तो हमारे शहर को क्यों बैकवर्ड किया जाता है? हमारे शहर से एक भी ट्रेन, चाहे बॉम्बे हो, चाहे वो पूना हो, चाहे वो दिल्ली हो, चाहे वो जयपुर हो, एक ट्रेन डायरेक्टली इस शहर से नहीं है. कितनी अफसोसदायक बात है. तो मैं तो अब सबको जो है हाथ जोड़ जोड़ के बोल दिया. अभी सीधा मैं प्रधानमंत्री से रिक्वेस्ट कर रहा हूँ, प्रधानमंत्री जी जैसा आपने G20 का यहाँ इनिशिएट लिया औरंगाबाद के लिए, वैसा ही जो है हमारे लिए ये वंदे भारत की एक ट्रेन दे दीजिए. तो हम सारी ज़िंदगी आपके आभार प्रकट करेंगे और इस शहरवासी भी आपका आभार प्रकट करेंगे, क्योंकि हम इसके लिए तरस रहे हैं. कि अभी तो मैंने ये शुरू किया, अभी जो है ना मैं नेक्स्ट मेरा स्टेप ये है कि मैं दिल्ली जा रहा हूँ. मैं रहता हूँ तकरीबन, मेरा जॉब ही वही है. तो नेक्स्ट स्टेप मैं प्राइम मिनिस्टर को पर्सनली जो है मिलेंगे. हमारी जो पीढ़ी है, हमारी जो तकलीफ है, वो कोशिश करूँगा कि सारे MP जो हमारे इम्तियाज़ जलील है, डॉक्टर भागवत कराड़ है, फौजिया खान है, राव साहब दानवे हैं, ये हमारे इस शहर के, इनसे मिलके इनको बोलूँगा भैया ये पीड़ा आपकी भी और मेरी भी है, और आप तो जो है नेतृत्व कर रहे शहर का, तो हम सब मिलके ये सारी चीज़ों को सक्सेस कराएंगे. टाउन हॉल ते मकई गेट दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने आज या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. टाउन हॉल ते मकई गेट पर्यंत हा G20 अनुषंगाने मुख्य रस्ता असल्याने प्रमुख पाहुणे जे देशातले येणार आहेत त्यांच्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने मकबऱ्यासाठी जाण्यासाठी ह्या रस्त्यावरील सर्व अतिक्रमण आपण काढत आहोत, की जेणेकरून G20 अनुषंगाने इथं तात्काळ रस्ता तयार करण्यात येईल. या हिशोबाने माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण करण्याची कारवाई सुरू आहे. DP रस्ता आहे, हे रस्त्यातली जागा आहे, 24 मीटर रुंद रस्ता आहे. ज्याला DP रस्त्यामध्ये अतिक्रमणाला नोटीस द्यायची काही आवश्यकता नाही, तरी देखील आम्ही बऱ्याच लोकांना नोटीस दिलेल्या आहेत. पोलिसांचं बेगमपूर पोलीस स्टेशन आहे, आमचे फहीम आश्मी साहेब आहेत, अतिक्रमण विभागाचे सिटी चौक वाहतूक शाखेचे कामे साहेब आहेत, या सर्व लोकांचं आम्हाला सहकार्य मिळते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एकात्मता यात्रा 4 फेब्रुवारी रोजी शहरात दाखल होत असून आज पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात माहिती देण्यात आली. आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या आयामाअंतर्गत देशाच्या विविध भागामध्ये जात असतात. 1966 पासून एका अर्थानं हे आंतरराज्य छात्र जीवन दर्शन हा आयाम विद्यार्थी परिषदेनं सुरू केला. 2015-16 याचा स्वर्ण महोत्सवी वर्ष पण आपण साजरं केलं आणि ही यात्रा यावेळेस संभाजीनगर महानगरामध्ये 4, 5, 6 फेब्रुवारी रोजी येत आहे. 4 तारखेला दुपारी 5 वाजता विवेकानंद महाविद्यालयामध्ये या यात्रेचं स्वागत जल्लोषामध्ये होणार आहे. त्यानंतर महानगरातले काही प्रमुख परिवार, जे 30 परिवार आपण निश्चित केलेले आहेत, या 30 परिवारामध्ये हे 30 विद्यार्थी राहण्यासाठी जाणार आहेत. इथली संस्कृती, इथलं जीवनदर्शन, इथली व्यवस्था याचा परिचय एका अर्थाने त्या परिवाराकडून करून घेणार आहेत. त्याचबरोबर 5 तारखेला देवगिरी किल्ला आणि वेरूळ लेण्यांचं दर्शन आपण त्यांना घडवणार आहोत. त्यानंतर दुपारी 1 वाजता आपले सहकार मंत्री अतुलजी सावे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियासमवेत
या सगळ्यांचं स्नेहभोजन होणार आहे आणि या स्नेहभोजनानंतर पुन्हा ते ज्या परिवारामध्ये त्यांची आपण ठरवलेलं आहे त्या परिवारामध्ये पुन्हा ते जातील. 6 तारखेला सकाळी 9 ते 2 या वेळामध्ये आपण महानगरातल्या 2 विद्यापीठं आणि 3 महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांच्या 5 वेगवेगळ्या तुकड्या करून आपण त्यांना घेऊन जातो आहोत. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे, सरस्वती भुवन महाविद्यालय आहे, देवगिरी महाविद्यालय आहे आणि त्याचबरोबर CSMSS कॉलेज आहे. अशा 5 विद्यापीठ आणि 3 महाविद्यालयामध्ये हे सगळे विद्यार्थी जाणार आहेत. त्यानंतर इथली शिक्षण पद्धती, इथं असणारे कोर्सेस, इथली रचना हे ते समजून घेतील. तिथल्याही त्यांच्या भागातली शिक्षण पद्धती ही विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालकांना शी ते हितगुज करतील, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर त्यांच्यासोबत स्नेहभोजनही महाविद्यालयामध्ये होईल आणि संध्याकाळी मात्र महानगरातल्या सगळ्या नागरिकांसमवेत एक नागरी समारोह MGM रुक्मिणी सभागृहामध्ये होईल. या सभागृहामध्ये या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपले ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री गिरीशजी महाजन हे प्रमुख अतिथी म्हणून असणार आहेत. विद्यार्थी परिषदेचे केंद्रीय पदाधिकारी याला उपस्थित असतील. अशा 3 दिवसाचा कार्यक्रम हा असणार आहे आणि यानंतर ते पुढे म्हैसूरसाठी रवाना होतील. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. स्मार्ट सिटी तर्फे आजपासून महिलांसाठी विशेष बसचे नियोजन. गायरान धारक व मुस्लिम आरक्षण विषयावर 22 पक्ष संघटनांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.